नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण शिक्षण ते करिअर, बँकिंग ते व्यवसाय, आरोग्य अशा विविध विषयांवरती चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत कुशल मनुष्यबळाची गरज या विषयावरती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ज्ञ आणि सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक वसंत मिस्त्री. विषयाकडे वळण्यापूर्वी मी मिस्त्री सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. सुविद्यासारख्या आघाडीच्या तांत्रिक प्रशिक्षण सेवा पुरवणाऱ्या संस्थेमुळे आज भारतातील ऑइल आणि गॅस, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा उत्कृष्ट असा ठसा उमटवत आहे. देशाच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात सुयोग्य पद्धतीचं शिक्षण देऊन सामर्थ्यशाली मनुष्यबळ तयार करण्याची नितांत आता गरज आहे. आणि हीच उणीव भरवून काढण्यासाठी आणि युवा शक्तीला भविष्यातील आव्हान पेलण्यासाठी सक्षम करण्याचा विडा उचलला आहे तो सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे व्यवस्थापकीय संचालक मिस्त्री सरांनी. कठोर परिश्रम, चिकाटी आणि परोपकाराची भावना यांचा सुरेख संगम साधून ऑइल आणि गॅस, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करून देशात तसंच महाराष्ट्राच्या स्किल्ड मॅनपॉवर डेव्हलपमेंट या उपक्रमास त्यांनी मोलाचा हातभार लावला आहे. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्थांनी आपापलं योगदान महाराष्ट्राला दिलंय. भविष्यात जेव्हाही महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, रचला जाईल, तेव्हा सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं नाव सोनेरी पान नक्कीच लक्षवेधी ठरेल. चला तर आपण ह्या विषयाबद्दल अधिक चर्चा करूया मिस्त्री सरांशी. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण खरं तर एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहोत. आणि हा जो विषय आहे कुशल मनुष्यबळाची आता गरज निर्माण झालेली आहे आणि ती का झाली आहे त्याविषयी आपण ह्या पूर्ण 22 मिनिटात जे प्रमाणे कामगारांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? जेव्हा आम्ही कंपन्यांमध्ये काम करायचो तेव्हा असं वाटलं की काही ज्ञानाअभावी आम्ही खूप चुका करतोय आणि प्रोजेक्ट सारखे सारखे रिपीट होत आहेत. आणि ते रिपिटेशन जर कमी करायची असेल तर लोकांना त्या विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि हे समजून जेव्हा मला सोसायटीनं शिकवलंय माझ्या डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा समाजाचा हात आहे तर ते सोसायटीला परत देण्यासाठी मी असं विचार केला की शिक्षण ही एक चांगली गोष्ट आहे ज्याच्यामध्ये लोकांना ट्रेन करून कंपन्यांना हातभार लावता येईल आणि आपल्या देशासाठी सुद्धा ते एक डेव्हलपमेंटचं कॉन्ट्रीब्युशन ठरू शकतं. आणि म्हणूनच ह्या सुविधा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची आम्ही सुरुवात केली. बरोबर आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ विकासासाठी एकूणच सुविद्याने एनर्जी अर्थात वीज हीच संकल्पना का निवडलेली आहे त्याविषयी काय सांगाल? वीज ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जिथपर्यंत आपण या पृथ्वीवर आहोत तिथपर्यंत आपल्याला एनर्जीची गरज आहे. आणि एनर्जीचे खूप वेगवेगळे सोर्स आहेत ज्याच्यामध्ये कुठलाही इंजिनियर किंवा ड्राफ्टमन जर ह्यांनी काम करायला सुरुवात केली तर ही लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात आणि जॉब मिळायचे चान्सेस जे आहेत ते सुद्धा जास्त आहेत. प्लस एक समाजाला कॉन्ट्रीब्युशन म्हणून ह्या विषयाकडे आम्ही बघितलं आणि ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ डेव्हलप करायची सुरुवात केली. बरोबर. अर्थात ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आता डेव्हलप होत आहेत. आणि तांत्रिक शिक्षणाची नेमकी काय गरज आहे खरं तर ह्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आणि तमाम प्रेक्षक उत्सुक असतात आपल्या मुलाला किंवा मुलीला काहीतरी वेगळं करून द्यायचं असतं तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. साधारण ऑइल अँड गॅस आपल्या देशामध्ये आत्ता लोकांना कळू लागलंय. बरोबर. जेव्हा आम्ही हे इन्स्टिट्यूट सुरू केली तेव्हा बऱ्याच लोकांना ह्या विषयाबद्दल माहिती सुद्धा नव्हतं. आणि आज जर आपण बघितलं की तेल कंपन्या, रासायनिक कारखाने किंवा खतांचे कारखाने, पॉवर प्लांट, सिमेंटचे कारखाने ह्या क्षेत्रामध्ये ह्या लोकांना बरीचशी माहिती नाही आहे. आणि म्हणून जसं कंपन्यांमध्ये इंजिनिअरिंगच्या डिसिप्लिन आहेत तसंच आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम तयार केले आणि कंपन्यांच्या वर्किंग प्रॅक्टिसेस किंवा डिपार्टमेंटच्या ज्या वर्किंग प्रॅक्टिसेस आहेत त्याप्रमाणे छोटे छोटे प्रोजेक्ट तयार केले. बरं. आणि हे प्रोजेक्ट तयार करून ह्या लोकांना कंपन्यांच्या अगदी जवळ नेलं जातं. थोडक्यात काय तर ते त्यांची स्वतःची नोटबुक समोर ठेवून प्रोजेक्ट डिझाईन करू शकतात एवढं सिमिलर नॉलेज आम्ही ह्या ट्रेनिंग प्रोग्राम मधनं देतोय. म्हणजे पंतप्रधानांचा आपला जो एक स्किल डेव्हलपमेंटचा जो त्यांची जी तळमळ आहे त्याला आम्ही सपोर्ट करायचा एक प्रयत्न करते. वा, तुम्ही आता ट्रेनिंग प्रोग्रामचा उल्लेख केला. ह्यामध्ये छोटे छोटे प्रोग्राम्स खरं तर फार महत्वाचे असतात, ती महत्वाची भूमिका बजावतात ह्या सगळ्या मोठ्या डेव्हलपमेंटसाठी. त्याबद्दल मला थोडक्यात काय सांगाल? साधारण आपण कॉलेजमध्ये शिकतो
कॉलेजमध्ये एक थेअरॉटिकल बेसवर कॉलेजेस एक चांगलं काम करतायत. कॉलेजेस आहेत, आयटीआय आहेत किंवा दुसरे कॉमर्स ग्रॅज्युएट वगैरेचे कॉलेजेस आहेत. आम्ही काय केलं, इंजिनियर्स, आयटीआय आणि 12 स्टँडर्ड साठी 3 वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम तयार केले. कंपन्यांची कामांची जी गरज आहे ती एक लिहून काढली आणि त्याप्रमाणे हे ट्रेनिंग प्रोग्राम तयार केले आणि त्याचमध्ये 12वीच्या मुलांना कंपन्यांच्या गरजांप्रमाणे डेव्हलप केलं जातं. आयटीआयच्या लोकांना त्यांना एक स्टेप कंपन्यांच्या जवळ नेलं जातं आणि इंजिनियर्सना परत अजूनही सेम म्हणजे कंपन्यांच्या ज्या गरजा आहेत जे प्रोजेक्ट आम्ही कंपन्यांमध्ये डिझाईन करतो तेच प्रोजेक्ट आम्ही इथे डिझाईन करतो. आणि त्याच्यासाठी आम्ही काय केलंय, जसं SIT ही एक ट्रेनिंग कंपनी आहे तशीच अजून एक इंजिनिअरिंग कंपनी आम्ही तयार केली आणि ही इंजिनिअरिंग कंपनी मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर काम करते. आता मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर ह्या कंपनीनं काम केल्यामुळं जगभरात जे काय चालतं त्याचे अपडेट आमच्याकडे आहेत. बरं, प्लस मी एक नेटवर्क तयार केलंय ज्याच्यातनं अपडेट्स जे आहेत कंपन्यांचे आम्हाला मिळत जातात आणि त्याप्रमाणे आम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तयार करतो आणि त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जे प्रोजेक्ट असतात ते मुलंही करतात आणि त्यांना कंपनीच्या सगळ्या डिटेल्स माहिती होतात जेणेकरून इंटरव्ह्यू देणं किंवा प्रोजेक्टवर काम करणं ह्या गोष्टी खूप सोप्या झाल्यात. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने खरं तर तुम्ही प्रशिक्षण ह्या विद्यार्थ्यांना देतात आणि नक्कीच ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक कौशल्य प्राप्त होतं आणि ते फार महत्वाचं आहे आणि सुप्त गुणांना कुठेतरी वाव दिला जातो. सर, त्याचबरोबर आजच्या काळात नोकरी किंवा जॉबसाठी लागणारी जी कौशल्य आहेत ती सुविद्या कशी पुरवते आणि कशा पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जातं? जसं मी सांगितलं की आम्ही प्रोजेक्ट बेस्ड ट्रेनिंग देतो, इट इज नॉट अकॅडमिक ट्रेनिंग. हे कॉलेजमध्ये जे होत आहे ते आणि कंपन्या ह्याच्यामध्ये आम्ही आहोत. बरं, तर कंपन्यांच्या गरजा समजून त्यांना मुलांना ट्रेन करणं म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर्स जो आहे ज्याला पाइपिंग इंजिनिअरिंग करता येतं, इक्विपमेंटचं डिझाईन करता येतं, एअर कंडिशनिंग सिस्टीम डिझाईन करता येतं, देन शॉपिंग मॉल सारख्या सेक्टर्ससाठी MEP म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्लम्बिंग ह्यासारखं काम करता येतं. तर पाइपिंग जर म्हटलं किंवा इक्विपमेंट म्हटली तर अगदी घराघरात आपल्याला पाइपिंग दिसतं. घरामध्ये पाण्याचे पाईप्स असतात, इंडस्ट्रीमध्ये केमिकल्स ट्रान्सफर करायला पाईप असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्याचं सिस्टीम कशा डिझाईन करतात त्याचं नॉलेज त्यांना दिलं जातं. बरोबर, त्याचं नॉलेज मिळणं तर फार महत्वाचंच आहे, मात्र कोणत्या प्रकारच्या संधी आता ह्यामध्ये उपलब्ध आहेत त्याविषयी काय सांगाल? एकदा हा कोर्स किंवा ट्रेनिंग प्रोग्राम कम्प्लीट झाला की इंजिनियर्स परचेस डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात, PDMS सारखे सॉफ्टवेअर्स आहेत त्याचे ऑपरेटर्स म्हणून काम करू शकतात, त्याच्यानंतर साईटला सुपरवायझर्स म्हणून काम करतात, त्याच्यानंतर प्लांट मेंटेनन्स किंवा ते प्लांट ऑपरेट करणं, अशा वेगवेगळ्या संधी म्हणजे एक ट्रेनिंग प्रोग्राम तयार केला की 5-6 प्रकारच्या अशा संधी आम्ही ओपन करून देतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जॉब नाही मिळाला तर त्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ह्या वेगवेगळ्या फील्डमध्ये प्रयत्न करता येतात. बरोबर, एकूणच जेव्हा तुमच्याकडे एखादा विद्यार्थी येतो त्याची आवड तितकीच महत्वाची असते का आणि जर आवड असेल तर त्या क्षेत्रामध्ये तो जास्त नैपुण्य कमवू शकतो का? बरोबर, खरं गरज आहे की कुठलाही ट्रेनिंग प्रोग्राम जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मला काय करायचंय, माझा उद्देश काय. एकदा ते झालं आणि एकदा मुलं आमच्याकडे आली की आम्ही त्यांना कम्प्लीट फील्ड एक्सप्लेन करतो, त्यांचा इंटरेस्ट आम्ही स्वतः चेक करतो, आम्ही सायकोमेट्रिक सारख्या टेस्ट घेतो, ऍप्टिट्यूड सारख्या टेस्ट घेतो जेणेकरून ही मुलं इंटरव्ह्यू सहज क्रॅक करतील. कारण आज शिक्षणाला जगामध्ये प्राधान्य हे आपल्याला नाकारता येणार नाही. बरोबर, आणि आजची डिग्री जी आहे ही 5 वर्षापर्यंतच व्हॅलिड आहे. कारण का तर टेक्नॉलॉजी खूप फास्ट चेंज होते आणि टेक्नॉलॉजी फास्ट चेंज झाल्यामुळं आपल्याला स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे आणि ते जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स आम्ही नेहमी ह्या ट्रेनिंग प्रोग्राम मधनं इम्प्लिमेंट करतो आणि जी मुलं शिकतात ती आजच्या इंडस्ट्रीला अपडेटेड असतात. प्लस त्यांना कुठली इंडस्ट्री मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याची आम्ही लिस्ट देतो, त्याच्या वेबसाईट त्यांना चेक करायला सांगतो, त्या कंपन्यांच्या रिक्वायरमेंट समजून घ्यायला सांगतो आणि आम्ही जे काही त्यांना ट्रेनिंग देतोय ते कसं स्किल डेव्हलप करतोय म्हणजे कंपन्यांच्या रिक्वायरमेंट आणि स्किल त्यांना
मॅच करून दाखवतो की ही तुझी स्किल आहे आणि ही ह्या ह्या ठिकाणी कंपनीमध्ये तुला वापरायची आहे. बरोबर. आणि ती गोष्ट मुलांचा कॉन्फिडन्स डेव्हलप करते. खरं आहे. आणि हे आम्ही कंपन्यांमध्ये पाहिलं आहे. अर्थात स्किल डेव्हलपमेंट तितकीच महत्वाची आहे. पण जेव्हा जागतिक पातळीवरती आपला विद्यार्थी जातो तेव्हा त्यासाठी नेमकं काय उद्देश तुमच्या सुविद्यामधनं सांगितले जातात त्याविषयी काय सांगाल? साधारण आतापर्यंत 15,000 विद्यार्थी ह्या इन्स्टिट्यूटमधनं शिकलेले आहेत आणि ते जगभरात काम करते. बरं. म्हणजे नेहमी आपल्याला एक मेहनत करणं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जसं आपण म्हणतो मोर पेन मोर गेन. ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला अभ्यास केला, ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले प्रोजेक्ट डिझाईन केले, त्यांना कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट डिझाईन करायला काही त्रास होत नाही. आणि असे सगळे विद्यार्थी काम करतात हे आमच्याकडे डेटा आहे त्याचा. तसंच जेव्हा हे विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला जातात आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की बिहेवियरचा इम्पॅक्ट जो आहे तो नॉलेज पेक्षा आपल्या डेव्हलपमेंटमध्ये जास्त आहे. बरं. आणि म्हणून जेव्हा आम्ही टेक्निकल ट्रेनिंग देतो ते तर कंपन्यांच्या गरजांप्रमाणे अगदी असतंच, पण त्याचप्रमाणे त्यांचे पर्सनल डेव्हलपमेंट की त्यांचं बिहेवियर कसं असायला पाहिजे, कसं त्यांनी काम करायला पाहिजे. जेव्हा कंपन्यांमध्ये क्लायंट येतं, सिनियर्स असतात, आपले ज्युनियर्स असतात, त्यांच्याशी त्यांनी कसं वागायला पाहिजे ह्याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. आणि सॉफ्टवेअर, सॉफ्ट स्किल, सॉफ्टवेअर आणि टेक्निकल ट्रेनिंग याचा एक मेळ तयार करून ह्या मुलांना इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोडून दिलं जातं. वा वा. अशा पद्धतीने खरं तर ही शिक्षण पद्धती तुम्ही राबवत आहात आणि आतापर्यंत जवळपास 15,000 तुमचे विद्यार्थी जागतिक पातळीवर काम करतात. आपण एक छोटासा ब्रेक घ्या. ब्रेक नंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशल मनुष्यबळाची गरज या विषयावर आज आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत वसंत मिस्त्री सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. मिस्त्री सर, खरं तर विद्यार्थी तुमच्याकडे येतो मात्र अनेकदा असतो की संभ्रमात असतो की नेमकं कोणतं शिक्षण घ्यायचं, त्याला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते, मात्र नेमकं शिक्षण घेताना त्याने कोणतं क्षेत्र निवडावं ह्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? जसं विद्यार्थी चौकशीसाठी येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुमचा कल काय आहे, त्याच्यानंतर आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो. काही टेस्ट आहेत, त्या टेस्टमधनं असं कळतं की हे विद्यार्थी कुठे जाऊ शकतात आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं जातं. लाईक फॉर एक्झाम्पल 12वीचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला डिझाईन आणि ड्राफ्टिंग ह्या गोष्टींमध्ये डेव्हलप केलं जातं. ते सुद्धा इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, पाइपिंग, देन इक्विपमेंट डिझाईन आणि स्ट्रक्चर, हे 5 फील्ड जी कोर डिसिप्लिन इंजिनिअरिंगची आहेत त्याचं ड्राफ्टिंग कसं करायचं हे 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं जातं. आणि ही मुलं त्या स्पेशलाइज फील्डमध्ये 1,000 तास ऑटोकॅड वापरतात आणि ते ऑलमोस्ट एका एक्सपिरियन्स माणसासारख्या कंपन्यांमध्ये काम करू लागतात. हे झालं 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर आयटीआयची मुलं असतात. आयटीआय मधनं ड्राफ्टिंग खूप चांगल्या पद्धतीने करतात, पण त्यांना सब्जेक्ट एखादा ऑफशोअरचा प्लॅटफॉर्म आहे किंवा तेल कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये पाइपिंग करायचं आहे किंवा इक्विपमेंटचं डिझाईन करायचं आहे किंवा केबल ट्रे रूट करायचे आहेत किंवा त्याच्यातली स्ट्रक्चर उभी करायची आहेत, ह्याचं ज्ञान जे आहे हे आयटीआयच्या मुलांना ड्राफ्टिंगचं एका हायर स्टेजला दिलं जातं. आणि इंजिनियर्स जे असतात, इंजिनियर्स सुद्धा 6 इंजिनिअरिंगचे डिसिप्लिन आहेत, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, प्रोसेस, तर त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटचे स्किमॅटिक्स कसे बनवायचे, स्ट्रक्चर्स कशी बनवायची, त्याचे आराखडे कसे बनवायचे, त्याचं मटेरियल कसं परचेस करायचं, ते कन्स्ट्रक्ट कसं करायचं साईटला, ते डिस्पॅच कसं करायचं आणि ते असेंबल करून तो प्रोजेक्ट रन कसा करायचा, इथपर्यंत त्याचं नॉलेज दिलं जातं. ओव्हरऑल माणसाची किंवा विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट हा एक आमचा उद्देश आहे. कारण जे मला समाजाकडनं मिळालं ते मला प्रामाणिकपणे परत द्यायचं आहे आणि त्यामुळे मी कंपन्यांकडनं नेहमी डेटा घेत असतो, त्या त्याप्रमाणे आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम अपडेट करतो. बरोबर. पण मग ह्यासाठी एकूण शैक्षणिक पात्रता नेमकी किती असावी? मी जसं आता म्हटलं की आम्ही 12th स्टँडर्ड जे कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स मधनं जी मुलं 12वी पास झालीत त्यांना 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम केलाय. बरं. ज्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग आहे, ड्रॉइंग आहेत आणि टेक्निकल गोष्टी ज्या आहेत
अगदी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्यंत ह्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आयटीआयचे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ड्राफ्टिंग आहे. त्याच्यानंतर इंजिनियर्स जे आहेत त्यांच्यासाठीच्या त्यांच्या डिपार्टमेंटचे ट्रेनिंग प्रोग्राम आहे. बरोबर, म्हणजे त्या त्या अनुषंगाने तुम्ही ते कोर्स म्हणजे डिझाईन केलेले आहेत. मग जेव्हा आपण टेक्निकल जॉब बद्दल बोलतो, सध्या टेक्निकल जॉब मध्ये कितपत म्हणजे यश आहे आणि एकूणच भवितव्य कसं आहे या नोकऱ्यांचं? आज जर आपण कंपन्यांमध्ये बघितलं तर प्रत्येकाला इमिजिएट आउटपुट पाहिजे, म्हणजे आपल्याकडचे पेशन्स साधारण कमी झालेले. तर जेव्हा आपल्याला इमिजिएट आउटपुट पाहिजे तेव्हा कंपन्या सुद्धा रेडी लोक जे काम करू शकतील अशा लोकांना शोधते. बरोबर, आणि ती जी गरज आहे ती आम्ही पूर्ण करतोय. बरोबर, म्हणजे ती गरज तुम्ही ओळखली आहे आणि ती पूर्ण करतोय. त्यामुळे ह्या लोकांना किंवा ह्या मुलांना कंपन्यांमध्ये आमच्याकडे ज्या काही रिक्वायरमेंट येतात त्यांच्या थ्रू आम्ही पाठवतोच. त्यांना वेगवेगळ्या वेबसाईटचं नॉलेज देऊन कुठे अप्लाय करता येईल, कसं अप्लाय करायचं, कसा इंटरव्ह्यू द्यायचा, बरोबर, ह्या गोष्टींचं नॉलेज देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं आम्ही करतोय. बरोबर, आणि एकूणच सुविद्या ह्या सगळ्यासाठी नेमकी त्या विद्यार्थ्यांना काय मदत करते? कारण की आजकाल आपण बघितलं तर फार जे जनरेशन आहे ते अतिशय हुशार आहेच, मात्र स्किल डेव्हलपमेंट नेमकं कसं करायचं किंवा स्किल मॅनपॉवर कशी वाढवायची ह्याबद्दल कशा मदतीने मार्गदर्शन करते? नक्कीच, मुलांचं नॉलेज जे आहे ते खूप, ज्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असल्यामुळे आज मुलं खूप हुशार आहेत. बरोबर, पण तेच त्यांच्या स्किल आयडेंटिफाय करून त्या शार्पन करणं कंपन्यांच्या गरजांप्रमाणे अगदी ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्याचंच काम एसआयटी करते. जसं मी मगाशी सांगितलं होतं. बरोबर, म्हणजे एसआयटीचं हे महत्वाचं कार्य आहे आणि शिक्षण कसं कशा पद्धतीनं आणि गरजा लक्षात घेऊन ते विद्यार्थ्यांना देत असतं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशल मनुष्यबळाची गरज ह्या विषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहेत मिस्त्री सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सर, अर्थातच एकूणच कंपन्यांचं गरज लक्षात घेऊन तुम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा प्रोग्राम खरं तर आयोजित केलेला आहे, वेगळं ट्रेनिंग तुम्ही देतात, पण मग एकूणच ह्या शिक्षणाला कंपन्या कसं प्राधान्य देतात? सगळ्याच कंपन्यांमध्ये अगदी इंटरनॅशनली सुद्धा जर आपण सर्वे केला तर सुविद्याची मुलं भेटतात. बरं, म्हणजे नॉट ओनली इन हाऊस ट्रेनिंग, आम्ही जगभरामध्ये की कॉर्पोरेट ट्रेनिंग कंपन्यांच्या इंजिनियर्सना पण ट्रेन करतो. बरं, आणि कंपन्यांच्या इंजिनियर्सना ट्रेन केल्यामुळं त्या कंपन्यांना सुद्धा माहिती आहे की काय टाईपचं ट्रेनिंग इथे होतं. बरोबर, काय टाईपची माणसं किंवा मॅनपॉवर आपल्याला मिळू शकतो. तसंच आम्ही स्वतः प्रोजेक्ट डिझाईन करतो आणि त्यामुळे कंपन्यांना त्याच्यातला कॉन्फिडन्स जास्त आहे की जे कंपनी प्रोजेक्ट डिझाईन करते आणि जे इंजिनियर्सना ट्रेन करतात. कारण आमच्याकडे कसं आहे की जी व्यक्ती काम करते तीच व्यक्ती त्या मुलांना ट्रेन करते. त्यामुळे ह्या मुलांमध्ये जी स्किल डेव्हलप केली जातात त्याचा उपयोग कंपन्यांमध्ये होतो आणि त्यामुळे अगदी सगळ्याच कंपन्या, रिलायन्स आहे, पेट्रोफॅक आहे, एकर सोल्युशन आहे किंवा टोयो इंजिनिअरिंग आहे, अशा सगळ्याच प्रकारच्या कंपन्यांमध्ये ही मुलं काम करतायत. वा, अर्थात म्हणजे त्यांना नोकरीची संधी सहज उपलब्ध होऊ शकते. आणि अनेकदा असं होतं की विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला हवी असलेली नोकरी ही खरंच ह्याला तांत्रिक शिक्षणाची जर जोड असेल तर नक्कीच फायदा होतो का, त्याविषयी काय सांगाल? नक्कीच, म्हणजे टेक्निकल नॉलेज एक असं आहे की तुम्ही कुठेही काम करू शकता. बरोबर आहे, अगदी फील्ड जरी चेंज करायचं झालं तरी एका कंपनीमधनं दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्ही सहज फिट होता. कारण तुम्हाला त्या टेक्निकलचा एक बॅकग्राऊंड असतो. आणि आता आपण समजा एक 12वीचं छोटंसं परत एक्झाम्पल घेतलं की 12वीच्या मुलाला जर आपण टेक्निकल किंवा इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग कसं करायचं हे जर सांगितलं तर ती व्यक्ती काम तर करते प्लस त्याला फ्युचरमध्ये अजून ग्रोथही करता येतो. आपल्या मुंबईमध्ये पार्ट टाइम इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तर नोकरी करता करता जर त्याने पार्ट टाइम इंजिनिअरिंग केली तर स्वतः कमवून ते लोक पुढे जाऊ शकतात. बरं, हा एक ग्रोथचा मोठा फायदा आहे. आणि
प्रत्येकानेच आता शिकायचं आहे. कारण जसं मगाशी मी सांगितलं की आपल्या डिग्रीज ज्या आहेत इज व्हॅलिड अप टू नेक्स्ट 5 इयर्स ओनली. कारण टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप होते आणि त्यामुळे आपल्याला शिकणं ही एक काळाची गरज आहे. बरोबर आहे. पण मग अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला नोकरी न करता काहीतरी वेगळं करायचंय, म्हणजे मला बिझनेस करायचंय, म्हणजे मला नोकरी देणारा बनायचंय. तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी देखील हे कोर्सेस तितकेच उपयुक्त आहेत? नक्कीच. आमच्या काही विद्यार्थ्यांनी, अगदी 12वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कंपन्या सुरू केल्या आहेत. एक आमचा विद्यार्थी चिलर बनून विकतो, त्याच्यानंतर एक आहे तो स्विमिंग पूल्स तयार करतो. तर असे काही मुलं आहेत ज्यांनी स्वतः काही वर्ष काम केलं, त्याच्यातलं नॉलेज समजून घेतलं आणि स्वतःचे बिझनेस सुरू केलेत. अगदी मी स्वतः एक तसंच केलंय. म्हणजे काम करत असताना ज्या काही आपल्याला त्रुटी भेटल्या, त्या त्रुटी किंवा जे प्रॉब्लेम्स म्हणतो आपण त्याला, त्याचा ऑपॉर्च्युनिटीमध्ये कसा वापर करता येईल त्याचा विचार करून मी स्वतः बिझनेस सुरू केलाय. आणि तेच डोक्यात ठेवून मी ह्या मुलांना, काही लोकांना नोकरी करायची असते, काही लोकांना बिझनेस करायचा असतो, तर थोडक्यात काळाची गरज लक्षात घेऊन तुम्ही आज विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहात सुविद्या ह्या इन्स्टिट्यूट तर्फे. अर्थातच सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee 24 तास. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.